दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आडगाव येथील प्रभाग क्रमांक 2 मधील राजवाड्यात आमदार निधीतून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधला जाणार असून या रस्त्याचे भूमिपूजन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले, त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे। राजवाडा येथील गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार राहुल भाऊ ढिकले आणि इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले। त्यानंतर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी राहुल भाऊ ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। उभी राहायची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे आडगावला काही कमी पडू नये अशी भूमिका माझी पण आहे, कारण जेवढे काम मी धरले त्याच्या सगळ्यात जास्त काम जर बघितलं तर आडगाव परिसरात आहे। कारण आतापर्यंत आपल्या मळ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते नव्हते, अजून पण नाहीये, परंतु जेवढे शक्य होतील तेवढे रस्ते पूर्ण करायचं काम आपण सर्व करतो आहोत। आताच पुनमताईंनी मागणी केली डोमची, तरी आपण डोमचं प्रपोजल टाकलेलं आहे आणि ते येत्या 2-3 महिन्यात पूर्ण होऊन जाईल। आता नवीन याच्यात आपण कब्रस्तानला वॉल कंपाऊंड करतोय आणि त्याच्यामुळे ते एक काम आता मार्गी लागेल। पुढच्या महिन्यात अभ्यासिकेचं आता टेंडरला आहे, ती पण मार्गी लागेल। स्वामी समर्थ केंद्र जे आहे ते सर्व काम होऊन जातील। आपले 2-4 जणांचे रस्ते बाकी होते, आमच्या सुरेश भाऊंचा रस्ता बाकी आहे लबडेंचा, तो एक करून घेतला आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना एक यायला जायला मोठं त्यांचं काम होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आता बरेचसे कामं हे लाईनीत लागलेत। आता मागे मी म्हाडाला गेलो होतो, त्या लोकांनी रस्त्याची आणि ग्रीन जिमची मागणी केली, उद्या तिथे ग्रीन जिम बसून जाईल आणि रस्ता जो आहे तो आपण प्रपोज केलेला आहे। विकास निधीतून होणाऱ्या कामाच्या प्रसंगी आजचे अध्यक्ष विलासजी जाधव, नाशिकचे पंचवटीचे कर्तव्य दक्ष आणि लोकप्रिय आमदार राहुल भाऊ ढिकले व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी अडगाव ग्रामस्थ समोरील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांनो, आपण बघतोय की सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आडगाव परिसर आणि प्रभाग 2 मध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करतोय, परंतु हा सर्व निधी आमदार निधीतून सध्या आमदार आपल्याला देत आहे आणि कोट्यवधी रुपयांची कामं प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांनी दिली। त्यांचं विशेष प्रेम आडगाव नांदूर मानोर आणि या ग्रामीण भागावर आहे आणि म्हणून सातत्याने तिथल्या ग्रामीण भागाची नाळ असलेला नेता आणि अशी त्यांची ओळख सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। आणि हे सर्व करत असताना मला माहीत आहे की त्यांच्या मागे सर्वच लोक निधीची मागणी करतात, मोठ्या प्रमाणात कामांची मागणी करतात आणि त्या त्या प्रमाणात ते सर्वीकडे कामं करण्याचं एकदम अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतात। आडगावमध्ये बोलायचं ठरलं तर आडगावमध्ये जवळपास त्यांनी आत्तापर्यंत 15-20 कोटी रुपयाची वेगवेगळी कामं दिली, परंतु या पंचकृषीमध्ये नाही तर या संपूर्ण नाशिक तालुक्यामध्ये आडगाव शिवार हे सर्वात मोठं आहे, आपल्या सर्वांना ठाऊक असेल, माहीत असेल। आणि ह्या भागात कामं करताना किती निधी दिला तरी त्याची कमतरता ही जाणवते, परंतु येणाऱ्या काळामध्ये आमदार ती कमतरता नक्की भरून काढतील आणि आडगावचा सर्वांगीण विकास करतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही। लोकमान्य बालगंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती, या दोन्ही महापुरुषास प्रथम मी स्मृतीस विनम्र अभिवादन करते। तसेच
आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव काका तसेच आपले नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार माननीय राहुलभाऊ ढिकले, या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय उतोबाबा निमसे, या प्रभागाचे आमचे सहकारी नगरसेवक सुरेश काका खेतारे, पूनमताई सोनोने, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी, खरं तर आज आपण बघतोय की भाऊंच्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्त्याचं काँक्रीटीकरणाचं काम या ठिकाणी चालू होत आहे. अनेक दिवसापासून ही मागणी होती पण आज ही भाऊंच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. आपण बघतोय त्या बाजूचा परिसर आपण बघितला तर अतिशय रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि या ठिकाणी आपल्या पंचवटी पूर्व मतदारसंघाचे लाडके आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी अतिशय खरोखरच खूप आनंद होतोय की यांनी आज पूर्ण विभागामध्ये त्यांच्या पंचवटी प्रभागामध्ये तसेच पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे त्यांचं काटकसरीने बारीक अशी नजर असते. भरपूर कामांचा त्यांनी या ठिकाणी प्रस्ताव ते मांडत गेले आणि खूप कामे त्यांनी या ठिकाणी करून दाखवले. आज खरोखर आनंद होतोय. आज आडगाव राजवाडा या परिसरामध्ये भाऊंनी 1.5 कोटी रुपयाचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येतोय. खरोखरच खूप दिवसाची भाऊ इच्छा होते की हा जो मेन रोड आहे इथून आमची भरपूर मोठी भव्य दिव्य अशी भीमजयंतीची मिरवणूक निघत असते. या भीमजयंतीच्या मिरवणुकीला नेहमीच ह्या खडचर प्रवासाचा सामना करावा लागतो आणि नगरसेवक 2017 मध्ये झाल्यानंतर भरपूर पुरेसा निधी आम्हाला काही लाभत नव्हता. पहिलं वर्ष निधी भेटला त्यामध्ये जसे जमतील तसे चौघही नगरसेवकांनी आम्ही कामे केले प्रभागामध्ये, परंतु असे 1 कोटी निधी हे फक्त आपल्याकडेच भेटू शकता. आणि भाऊंनी या ठिकाणी जे काही आडगाव परिसरामध्ये दलित वस्ती सुधारण योजनेमध्ये आणि दलितांकडे खरोखरच चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याचं काम चालू केले त्याबद्दल मी भाऊंचे या ठिकाणी आभार मानते. असेच आमच्या अनेक समस्या अनेक ठिकाणी दलित वस्ती आहेत, अनेक ठिकाणी अशा भरपूर समस्या आहेत की ज्या ठिकाणी लोकांना राहणीमानामध्ये रस्त्यामध्ये ड्रेनेजमध्ये हे बाकीचे कामे तर नगरसेवक पूर्ण करतात, परंतु अशा काही वस्त्या आहेत की त्या ठिकाणी कामे भरपूर अपूर्ण आहेत. पहिल्या वर्षी निवडून आल्यानंतर आज 25 ते 30 वर्षापूर्वीचा सुतार गल्लीचा जो रोड होता तो तसाच पडलेला होता. त्या ठिकाणी अतिशय गवत वगैरे आलेलं होतं, म्हणजे यूज न करण्यासारखे एक खड्डाच होता त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जाधव कंपनीने माझ्याकडे मागणी केली, पुरेसा निधी मी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि माझं पहिलं नगरसेवक झाल्यानंतरचं काम होतं की सुतार गल्लीचा जो रोड आहे मी तो या ठिकाणी सुधारून दिला. आणि दुसरी एक गोष्ट आहे, भाऊंकडे आज जर मला बोलण्याची संधी दिली तर भाऊंकडे एकच मागणी करते की आज ज्या माझ्या आडगाव राजवाड्यामध्ये बुद्धविहार आहे त्या ठिकाणी सभा मंडप करून द्यावं. हो, आणि त्यातल्या त्यात मागे एक बुद्धविहाराचं चावडी आहे त्या चावडीचंही सुशोभीकरण करावं. या ठिकाणी भाऊंनी जो काही निधी पास केलाय लवकरात लवकर काँक्रीटीकरणाचं काम चालू होईल. आपल्या लाईटचं पाण्याचं आणि ड्रेनेजचे काम आमचे ज्येष्ठ नगरसेवक उद्धवबाबा निमसे, शीतलताई महाळुंदे, सुरेशभाऊ खेताळे तसेच मी आम्ही चौघांनी मिळून पूर्ण केले आहेत. तरी काही येणाऱ्या गोष्टीमध्ये काही कामांच्या तरतुदी राहिल्या असतील तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या साकार करू. या ठिकाणी ग्वाही देते आणि थांबते. जय महाराष्ट्र, जय भीम. प्रभागाचे कार्यसम्राट माजी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक सुरेश खेताळे, माजी नगरसेविका पूनमताई सोनवणे, नगरसेविका शीतलताई माळोदे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.